चालकाचा ताबा सुटून नांदेड नागपूर महामार्गावर शिवशाही बसचा भीषण अपघात झालाय या अपघातात चार प्रवासी गंभीर जखमी झालेत नांदेड नागपूर राष्ट्रीय महामार्गावर पिंपळगाव ही दुर्घटना घडली आहे या अपघाताबाबत महामार्ग पोलीस वसमत फाटा यांच्याकडून मिळालेली माहिती अशी की आज दहा जुलैला अंदाजे पावणे तीनच्या सुमारास पिंपळगाव फाटासमोर शिवशाही बस क्रमांक एम एच शून्य सहा डब्ल्यू शून्य आठ तेरा नागपूर ते नांदेड या बस चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं ही बस दिशादर्शक फलकाला धडकली या अपघातात बसमधील प्रवासी रामा कृष्णराव ढोरे नामदेव यशवंतराव कावळे श्याम कृष्णराव ढोरे कैलास शेळके हे जखमी झाल्यानं त्यांना नांदेड येथील शंकरराव चव्हाण रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठवण्यात आलं आहे